तंत्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज एशियाविषयी या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. एशियाविषयी म्हणजे काय, नंतर एशियाविषयीचा कालावधी काय या कोर्सचा, या उपक्रमाचा, त्यानंतर एशियाविषयी केल्यानंतर काय फायदे, त्यानंतर एशियाविषयी करण्यासाठी कुठकुठले डॉक्युमेंट्स लागतात, कागदपत्रे लागतात, आणि कोणाकोणाला एशियाविषयी करता येते, या सर्व बाबींचा आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर पहा, एशियाविषयी म्हणजे एक असा कोर्स आहे, असा उपक्रम आहे, जी भारत सरकार आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय नाबार्डच्या सहाय्याने हा उपक्रम चालतो, आणि याचा देशभरातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेतीच्या चांगल्या पद्धती पोहोचण्यासाठी एक अनोखा उपक्रम या एशियाविषयी या उपक्रमाने उपलब्ध करून दिलेला आहे. मॅनेज अंतर्गत हैदराबाद या संस्थेद्वारे हा चालतो. मॅनेज म्हणजे नॅशनल सेंटर फॉर मॅनेजमेंट ऑफ ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, आणि एशियाविषयीचा एक पूर्ण नाव म्हणजे फुल फॉर्म म्हणजे ॲग्रिकल्चर अँड ॲग्री बिझनेस सेंटर असा आहे. तर हा कोर्स फक्त 45 दिवसाचा आहे, म्हणजे जवळपास 1.5 ते 2 महिने या कोर्सला कम्प्लीट करण्यासाठी लागतात, आणि हा कोर्स कृषी मित्रांसाठी अत्यंत असा फायदेशीर आहे. तर हे कसं फायदेशीर आहे आपण पाहणार आहोत, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या कृषीमंत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर पहा पुढे, याचे उद्देश जे आहेत हे खूप चांगल्या उद्देशाखाली एशियाविषयी हा उपक्रम हा चालतो. तर जे कृषी, याचा पहिला उद्देश आहे, जे कृषी पदवीधर मोठ्या गटामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये उपलब्ध आहेत, जे बी एस ॲग्री करून, एम एस ॲग्री करून, किंवा कृषी पदविका पासआउट होऊन, किंवा इतर जे कृषीशी निगडीत कोर्सेस आहेत हे पासआउट होऊन पुढे गेलेले आहेत, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणून हा एशियाविषयीचा कोर्स आपल्याला पाहता येईल. तर याचा उद्देश पाहिला आहे की कृषी पदवीधरांच्या मोठ्या संख्येमध्ये जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मनुष्यबळ उपलब्ध आहे, याचा कौशल्यांचा वापर करून घेणे आणि त्यासोबतच त्यांचा प्रभावी, त्यांच्या कौशल्यांद्वारे प्रभावी कृषी विस्तार घडवून आणणे हा याचा उद्देश आहे. त्यानंतर त्यासोबत पदवीधरांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा एक सर्वात मोठा उद्देश या एशियाविषयी उपक्रमाचा आहे. तसेच नवीन नवीन स्टार्टअप करण्यासाठी जे बेरोजगार आहेत, कृषी पदवीधर आहेत, बेरोजगार कृषी पदवीधर व कृषी पदविका धारक या सर्वांना स्टार्टअप प्रशिक्षण देण्यासाठी एशियाविषयीचं उद्दिष्ट आहे. त्यासोबत सर्व बाबींचा वापर करून एकंदरीतच कृषी विकासाला चालना देण्यासाठी ह्या एशियाविषयीचं या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे, मॅनेजच्याद्वारे आणि भारत सरकार आणि कृषी व कल्याण मंत्रालयाद्वारे. तर खूप चांगला उपक्रम आहे, कृषी मित्रांनी याचा नक्कीच फायदा घ्यावा. आणि त्याच्यानंतर आपण याचे अभ्यासक्रमाचे काय फायदे आहेत हे पाहणार आहोत. तर एशियाविषयी या अभ्यासक्रमाचे फायदे असे आहे की हा कोर्स केल्यानंतर, हा उपक्रम केल्यानंतर, 2 महिन्याचा उपक्रम केल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेतून अनुदानित कर्ज उपलब्ध होतो. तर या कर्जाची रक्कम जी आहे हे 20 लाखापासून ते 100 लाखापर्यंत या अभ्यासक्रमाचं पूर्णत्व केल्यानंतर किंवा कम्प्लीट केल्यानंतर 20 लाख ते 100 लाखापर्यंत कर्जाची रक्कम मिळू शकते, आणि त्यासोबतच 36 ते 44% यामध्ये अनुदान मिळू शकते. तर वैयक्तिक प्रकल्पासाठी 20 लाख रुपये या एशियाविषयीचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला मिळू शकेल. आणि जर का समजा अत्यंत यशस्वी उद्योग असेल तर त्या उपक्रमासाठी 25 लाखापर्यंत कर्ज मिळण्याची तरतूद आहे, आणि समूह प्रकल्पासाठी 100 लाखांपर्यंत त्या उमेदवाराला कर्ज मिळू शकते. आणि त्यासोबतच अनुदान जे आहे 36 ते 44% तुम्हाला अनुदान मिळेल. जर का समजा महिला असेल, अनुसूचित जाती जमाती आणि पूर्व उत्तरेकडील जे काही पर्वतीय राज्यातील जे सर्व श्रेणीतील जे उमेदवार आहेत यांच्यासाठी 44% त्यांना अनुदान आहे, म्हणजे सबसिडी आहे, आणि इतर जे आहेत बाकी सर्वांना 36% सबसिडी मिळू शकते. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्जाला परतफेड करण्यासाठी उपक्रमाच्या स्वरूपानुसार 5 ते 10 वर्षांच्या दरम्यान त्यांना परतफेडीचा काळ मिळू शकतो, म्हणजे रिपेमेंट पिरियड. आणि व्याजाचा दर हा सुद्धा खूप कमी असतो, जो प्रचलित व्याजाचा दर आहे, जो RBI दरवर्षी जाहीर करते त्यानुसार त्याचा व्याजाचा दर असतो. तर अशा पद्धतीने खूप चांगला फायदा एशियाविषयी कोर्स किंवा उपक्रम कम्प्लीट केल्यानंतर
या कृषी मित्रांना मिळू शकतो। तर त्यासाठी आपल्याला या योजनेअंतर्गत कोणकोणत्या वित्तीय संस्था किंवा बँका कर्ज देण्यासाठी पात्र आहेत हे आपण पाहणार आहोत। तर कोणकोणत्या बँकेतून त्यांना कर्ज मिळेल, तर पहिली व्यावसायिक बँका, जे कमर्शियल बँका आपण म्हणतो, त्या बँकेमधून किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहेत, रिजनल रुरल बँक्स, त्यानंतर राज्य सहकारी बँका आणि राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि अशा इतर काही संस्था ज्या नाबार्डकडून या नोंदणीकृत आहेत किंवा नाबार्डकडून कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहेत, अशा या बँकेमधून या ACBC कोर्स कंप्लीट करणाऱ्या उमेदवारांना या बँका त्यांना कर्ज देऊ शकतात, अनुदानित कर्ज त्यांना या बँका सुपूर्द करू शकतात। तर ACBC अभ्यासक्रमातील अजून फायदे काय आहेत, विविध उपक्रम काय आहेत आपल्याला पाहायचे आहेत, तर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कृषीशी आधारित जे काही व्यवसाय आहेत त्या सर्व व्यवसायांना तुम्हाला कर्ज मिळू शकते किंवा तुम्ही या प्रशिक्षणानंतर सुरू करू शकता। उदाहरणार्थ माती, पाणी, गुणवत्ता आणि इनपुट चाचणी प्रयोगशाळा तुम्ही स्थापन करू शकता, त्यासाठी कर्ज तुम्हाला मिळेल। कृषी सेवा केंद्र असेल, कृषी विमा सेवा केंद्र असेल, वृत्ती संवर्धन प्रयोगशाळा आणि त्यासोबतच त्याची युनिट तुम्हाला मिळेल। नंतर बीजोत्पादन आणि प्रक्रिया उद्योग तुम्हाला सुरू करता येईल, वर्मी कंपोस्टिंग युनिट तुम्हाला सुरू करता येईल, रेशीम उद्योग सुरू करता येईल, अळंबी उत्पादन तुम्हाला करता येईल, मधुमक्षिका पालन करता येईल, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, पशुपालन असेल, जैवखते, जैव कीटकनाशके, इतर जैव नियंत्रण घटकांची तुम्हाला उत्पादन करता येईल, खाजगी पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करता येईल, खाजगी कृत्रिम रेतन तुम्हाला केंद्र त्याचं सुरू करता येईल, काढणीपश्चात व्यवस्थापन केंद्र तुम्हाला सुरू करता येईल, शीतगृह सेवा केंद्र असेल, कृषी विस्तार सल्लागार सेवा, पीक संरक्षण सेवा केंद्र, माहिती तंत्रज्ञान केंद्र, तसेच प्रक्रियायुक्त कृषी उत्पादनासाठी किरकोळ विपणन आउटलेट तुम्हाला स्थापन करता येईल किंवा कृषी पर्यटन तुम्हाला याच्यावरती तुम्हाला कर्ज मिळेल आणि मूल्य संवर्धन जे काही असते, मूल्यवर्धन केंद्र, ते केंद्र तुम्हाला स्थापन करता येईल आणि त्यावरती तुम्हाला या पात्र बँकेकडून तुम्हाला कर्ज मिळेल। आणि हे वरील जे काही सर्व तुम्ही विविध उपक्रम आपण आज पाहिले, हे सर्व उपक्रम तुम्हाला वैयक्तिकसुद्धा घेता येतात, सिंगल सिंगल म्हणजे एक एक तुम्हाला सुरू करता येतात, किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर मल्टीपर्पज करायचं आहे, म्हणजे 2 ते 3 उपक्रम तुम्हाला सोबतच घ्यायचे आहे आणि व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, तर 2 ते 3 सुद्धा तुम्ही व्यवसाय एकत्रितपणे करू शकता, म्हणजे इंटिग्रेटेड म्हणतो आपण त्याला, हे करता येतं तुम्हाला आणि खूप चांगले उपक्रम आहेत हे आणि भरपूर तुम्हाला पैसासुद्धा मिळवून देईल आणि तुम्हाला स्वयंरोजगार मिळवून देईल। तर अशा पद्धतीने तुम्ही याच्यापैकी कुठलाही एक उपक्रम निवडू शकता तुम्हाला व्यवसायासाठी। तर यासाठी तुम्हाला हे कोर्स कंप्लीट करण्यासाठी पात्रता कोणती पाहिजे किंवा प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला पात्रता कशाची आहे किंवा काय काय गरज पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही 12वी क्रॉप सायन्स जर झालेले असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि यामध्ये जर का समजा तुम्हाला 50%पेक्षा जास्त मार्क्स असेल तरच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, प्रवेश घेऊ शकता, अन्यथा नाही। त्यानंतर BSc त्यामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी, झुलॉजी, पर्यावरणशास्त्र असा जर विषय तुमचा असेल तरीसुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। त्यानंतर कृषी पदविका असेल, पशुवैद्यक पदविका असेल, जल व्यवस्थापन पदविका, पशुसंवर्धन पदविका, तसेच BSc कृषी, अन्नतंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, BTech कृषी आणि उद्यानविद्या या विभागातील विद्यार्थ्यांनासुद्धा यामध्ये प्रवेश घेता येतो। त्यानंतर YC MOU विद्यापीठाच्या वरील सर्व जे पात्रता आहेत, आपण 12वी BSc पाहिलं, BSc अग्री पाहिलं, त्यानंतर BSc पदविका पाहिलं, हे सर्व जे कोर्स आहेत हे YCU MUU-मध्ये सुद्धा चालते, तर यामधील उमेदवारांनासुद्धा हा कोर्स त्यांना करता येईल। परंतु यामध्ये एक एवढीच अट आहे की तुमचा वरील जे काही कोर्स आहेत, समजा BSc असेल, 12वी असेल क्रॉप सायन्समध्ये, कृषी पदविका असेल, BSc कृषी असेल, हे सर्व कोर्स झाल्यानंतर किमान मात्र 1 वर्षाचा खंड असावा, एवढीच मात्र अट आहे प्रवेश घेण्यासाठीची। त्यानंतर तुम्हाला या कोर्समध्ये प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणती आहेत हे पाहायचे आहेत, तर यामध्ये पहिले तुमचा जो काही पदविका झाली असेल किंवा पदवी झाली असेल तर त्याचं गुणपत्र आणि प्रमाणपत्र तुम्हाला तिथे जमा करायचं आहे ॲडमिशनसाठी।
त्यानंतर टी सी किंवा शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे, दहावीची सनद लागणार आहे, आधार कार्ड झेरॉक्स लागणार आहे, बँक पासबुक लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे जर असेल तर, जात प्रमाणपत्र लागेल जर असेल तुमची कॅटेगरीमध्ये तुम्ही जर मोडत असाल तर, त्यानंतर 7-12 उतर लागणार आहे स्वतःचा किंवा वडिलांचा असेल तरी चालेल, आणि 4 पासपोर्ट साईज तुम्हाला द्यावे लागतील. त्यानंतर जर का समजा तुम्हाला अजूनही याच्यापेक्षा अधिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे दिलेल्या वेबसाईटला व्हिजिट देऊ शकता. त्यानंतर तुम्ही टोल फ्री हेल्पलाईननेसुद्धा तुम्ही कॉल करू शकता, आणि वैयक्तिक त्यांची हेल्पलाईनसुद्धा आहे, मोबाईल हेल्पलाईन जी सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 चालू असते. किंवा तुम्ही मेलद्वारेसुद्धा ACABCला तुम्ही मेसेज करू शकता. त्यानंतर त्याचा पत्तासुद्धा आहे, तुम्हाला जर का समजा पत्र द्यायचं असेल तर या पत्त्यावरती तुम्ही पाठवू शकता. अशा पद्धतीने आपण ACABC या कोर्सची थोडक्यात माहिती घेतली, आणि हा कोर्स जो आहे खूप चांगला कोर्स आहे. तुम्ही या कृषी मित्रांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा, कारण याच्यामध्ये जी मिळणारी रक्कम आहे कर्जाची ही खूप मोठी आहे. 20 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज सहज बँक देते, आणि त्यानंतर अनुदानसुद्धा याचं आहे 36 ते 44% अनुदान, म्हणजे खूप अनुदान आहे. म्हणजे जर का समजा तुम्हाला 10 लाख रुपये जर मंजूर झाले तर, आणि 40% जरी आपण धरलं तरी 4 लाख रुपये तुम्हाला माफ आहे, बाकीचे 6 लाख रुपयेच फक्त तुम्हाला परत फेडायचं आहे. आणि 6 लाखच फेडायचं आहे, आणि 10 वर्षापर्यंत तुम्हाला रिपेमेंट पिरियड म्हणजे परतफेडीचा कालावधी मिळू शकते. आणि परत व्याजाचा दर हा सुद्धा खूप कमी असतो. म्हणून कृषी मित्रांनी या उपक्रमाचा आवर्जून फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो, आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. कृषी मित्रांना जर माहिती ही आवडली असेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी